एक मोठी बातमी, खासगी हॉस्पिटल्सवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच आता कायदा येणार आहे. रुग्णालयांच्या मनमानीवर आता यावर कुठेतरी चाप बसणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांना याचा नक्कीच लाभ होईल. मेडिकल क्षेत्रातील जाणकारांशी चर्चा सध्या सुरू आहे. लवकरच या संदर्भातला कायदा येणार आहे. खासगी हॉस्पिटल्सवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच कायदा येणार आहे ही माहिती सध्या मिळते. रुग्णालयांच्या खरं तर मनमानीवर या संदर्भात चाप बसवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळते. अधिक माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी आहेत शुभम शिंदे. शुभम, खरं तर बऱ्याच वेळेला रुग्णालयाचा मनमानीपणा दिसून येतो, पण आता हा मनमानीपणा याच्यावर आता चाप बसणार आहे. कोणता कायदा येणार आहे? अमृता, रुग्णालयात दाखल झाल्याच्या नंतर उपचाराचे बिल भरता न येणाऱ्या रुग्णांची रुग्णालयांकडून केल्या जात असलेल्या अडवणुकीकडे जे लक्ष वेधणाऱ्या ज्यांनी याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झालेली आहे. त्यावेळी न्यायालयाने असा खासगी हॉस्पिटलवर नियंत्रण कसे आणणार असा सवाल उपस्थित केला. यावरती गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असे न्यायालयाने स्पष्ट मत केले. यावरती राज्य सरकारने यावरती लवकरच कायदा आणणार असल्याची माहिती दिलेली आहे. अमृता, धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल. खासगी हॉस्पिटल्सवर नियंत्रण नेमकं कसं आणायचं यावर चर्चा सुरू होती आणि यानंतर लवकरच याच्यावर कायदा येणार आहे आणि रुग्णालयाच्या मनमारीवर कुठेतरी याला नक्कीच चाप बसेल. बऱ्याच वेळेला रुग्ण जेव्हा रुग्णालयामध्ये दाखल होतात त्यानंतर रुग्णालयाचा मनमानीपणा बऱ्याच वेळेला दिसून येतो, हलगर्जीपणा बऱ्याच वेळेला दिसून येतो. खासगी रुग्णालयाच्या बाबतीत हा मुद्दा खरं तर वेळोवेळी ऐरणीवर आलेला आहे आणि यानंतर खासगी हॉस्पिटल्सवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच कायदा येणार आहे. रुग्णालयाच्या मनमानीवर चाप बसवण्यासाठी हा कायदा नेमका आता कसा राबवला जातो हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असेल. परंतु खासगी हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची बऱ्याचदा वानवा होत असते,